नमस्कार मी संगीता संगीताज रेसिपीमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण सांडगी मिरची किंवा वाळवलेली मसाला मिरची कशी करायची हे पाहणार आहोत चला तर मग यासाठी लागणारे साहित्य बघू सांडगी मिरची बनवण्यासाठी मी सव्वाशे ग्रॅम म्हणजेच अठरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत धणे चार चमचे जिरे तीन चमचे मेथीदाणे अर्धा चमचा हिंग पावडर अर्धा चमचा हळदपूड अर्धा चमचा दही दोन चमचे लिंबूचा रस दोन चमचे मीठ एक ते दीड चमचा आता आपण रेसिपीला सुरुवात करू वाळवलेली मसाले मिरची बनवण्यासाठी शक्यतो लांब व जाडसालीच्या मिरच्याचा वापर करायचा आता आपण सुरीच्या साहाय्याने याला मधोमध मद कट करून घ्यायचे आहे तसेच याचा देखील दे आपण थोडासा काढून टाकायचा या मिरच्या खूप लांब आहेत त्यामुळे आपण एका मिरचीचे दोन तुकडे केले तरीही चालेल म्हणजे त्या आपणाला व्यवस्थित भरताही येतील व स्टोअर करण्यासही सोपे जाईल आता आपण या मिरच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत मिरच्या आपण पाण्यामध्ये टाकायच्या आहेत जेणेकरून चिरलेला भाग थोड्या वेळाने ओपन होतो आपण याला पाण्यामध्ये अर्धा ते पाऊन तास अशाच ठेवायच्या आहेत आता आपण मसाला तयार करून घेऊ मिक्सरच्या जारमध्ये थोडे धणे जिरे आता आपण यामध्ये थोड्या मेथ्या घालू हिंगडी पावडर व थोडी पूड घालू देखील आपण यामध्येच बारीक करून घ्यायचे आहे आता आपण याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे तुम्ही येथे बघू शकता मी याला मिक्सरमधून या पद्धतीने फिरवून घेतलेली आहे खूप बारीक पावडर केलेली नाही आता अर्धा तास होऊन गेलेला आहे तुम्ही ते बघू शकता या कट केलेला भाग व्यवस्थित ओपन झालेला आहे आता आपण ह्या मिरच्या पाण्यामधून काढून याला नॅपकिनवर किंवा स्वच्छ कापडावर ठेवून याला कोरड्या करून घ्यायच्या आहेत आता आपण मिक्सरमधून बारीक केलेला मसाला कालवून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये लिंबूचा रस व दही घालणार आहोत लिंबूचा रस घातल्यामुळे मिरची जास्त काळ व्यवस्थित राहते तसेच दही घाटल्यामुळे याला व्यवस्थित बाइंडिंग येते खूप घट्ट किंवा खूप पातळ हे मिश्रण करायचे नाही आता मी याला हातानेच व्यवस्थित कालवून घेणार आहे तुम्ही येथे बघू शकता या पद्धतीने आपण हा मसाला तयार करून घ्यायचा आहे आता ह्या मिरच्या चांगल्या मी कोरड्या करून घेतल्या आहेत आता आपण या मिरचीमध्ये मसाला भरणार आहोत या पद्धतीने आपण यामध्ये व्यवस्थित प्रेस करून यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण सर्व मिरच्या भरून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता आपल्या मिरच्या भरून तयार आहेत आता आपण याला उन्हामध्ये दोन दिवस वाळवून घ्यायचे आहे आता मी ह्या मिरच्या उन्हामध्ये वाळत ठेवल्या आहेत आता दोन दिवस झालेली आहेत मिरच्या चांगल्या कडकडीत वाळल्या आहेत याचा रंगही बदललेला आहे वाळल्यानंतर ह्या मिरच्या एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायच्या ह्या मिरच्या वर्षभर व्यवस्थित टिकतात आता पण यातील काही मिरच्या तळून बघणार आहोत कढईमध्ये मी तेल गरम करण्यास ठेवले आहे मिरची तळण्यासाठी तेल खूप गरम करायचे नाही नाहीतर मिरची करपते मंदाचेवरच आपण मिरच्या तळून घ्यायच्या आहेत जर तेल खूप गरम झाले तर गॅस बंद करून देखील तुम्ही मिरची तळू शकता या पद्धतीने आपण मिरची तळायची आहे आता आपली मसाला मिरची तळून तयार आहे ही मिरची चवीला खूप छान लागते तसेच ही मिरची आपण गव्हाची खीर किंवा पुरणपोळी यासोबतही खाऊ शकतो ही मिरची कालवलेला भात म्हणजेच दही भात यासोबत तर खूपच छान लागते आजची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझ्या आधीच्या रेसिपी बघायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले आहेत तेथे ते ते तुम्ही पाहू शकता पुन्हा भेटू लवकरच अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेस्टी खा व हेल्दी रहा